महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं पालिकेच्या विकास कामांना खीळ बसली, त्यामुळे कर वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कर न भरल्यास कमर्शियल प्रॉपर्टीज सील करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलंय. करवसुलीचं उद्दिष्ट साध्य होत नसल्यानं महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळे विकास कामास खीळ बसलीय. करवसुली जलद गतीनं व्हावी यासाठी वसुली अधिकाऱ्यांना काही अधिकार वाढवण्यात येणार असून मालमत्तेच्या जप्ती करण्यात येणार आहेत. शिवाय ज्याची वसुली होत नाही अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. वसुलीसाठी अत्याधुनिक मशीन देण्यात येणार असून जागेवरच पावती देण्यात येणार आहे. तसंच कमर्शियल प्रॉपर्टीज सील करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय. मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेची चालू डिमांड जी आहे ती 90 कोटी आहे आणि जुनी जी थकबाकी आहे ती जवळपास 300 कोटीची आहे. ही सगळी जुनी थकबाकी आणि चालू बाकी वसूल करण्यासाठी आम्ही प्रत्येक वॉर्डाला 15 कर्मचारी वॉर्ड ऑफिसरच्या आधिपत्याखाली वाढून दिलेले आहेत. यांच्या मदतीने वसुली करावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या वर्षाची वसुली 250 ते 300 कोटीच्या पुढे जाईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना सगळ्या वॉर्ड अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याच्यासाठी आपण प्रत्येक वॉर्डामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंटची सुद्धा नेमणूक केलेली आहे. त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये जाऊन वसुलीवरती नियंत्रण आणि सुपरविजन करावं अशा सूचनासुद्धा त्यांना दिलेल्या आहेत. परंतु काही कारणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये वसुलीचा वेग वाढला नव्हता. उद्या सगळ्या वसुलीच्या संदर्भात नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक मी बोलावलेली आहे आणि उद्याच्या बैठकीनंतर आपल्याला वसुलीचा वेग वाढलेला दिसेल. याच्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या की वसुली करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वसुलीचे अधिकार दिलेले नव्हते, त्याचप्रमाणे त्यांना चेक्स इत्यादी लोकांनी दिल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना पावत्या दिल्या जात नव्हत्या, तर या संदर्भामध्ये आम्ही त्यांना अत्याधुनिक मशीन्स पुरवणार आहोत जेणेकरून त्यांना तिथल्या तिथे पावत्या देता येतील आणि जप्तीची कारवाई कठोरपणे करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. आणि वेळ प्रसंग जर भासला या संदर्भामध्ये आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मदत घेऊन देखील वसुलीचा वेग कसा वाढेल याच्याकडे आम्ही लक्ष देतो.